एक धाव. नाही ती त्याच्या टीमला सांगते. चला वासू स्ट्राइक वरती. वासू आणि वासू याचा लेग साइडच्या दिशेने फिरवलेला हा चेंडू होता आणि हा उत्कृष्ट थ्रो, अतिशय उत्कृष्ट असा थ्रो आणि पहिला झटका सर्विस इलेव्हन संघाला. मोठा हार्ड हिटर फलंदाज अजय वेटकुले याच्या रूपामध्ये बॅक टू द पवेलियन अजय वेटकुले. आणि अजय वेटकुले यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेला आहे तो म्हणजे आर्यन मॅन फ्रॉम सुरई. सुरईचा हा फलंदाज आर्यन. पाहूया आपल्या संघाला आणि अजयची उणीव भासून देतो का की अजयची पूर्ण कमतरता पूर्ण करतोय हे आर्यन आपल्याला काही क्षणामध्ये पाहायला मिळेलच. आणि सचिन यांची उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आणि हा ट्रॅकर हा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा पूर्ण होतोय की काय यश, परंतु अयशस्वी ठरलेला आणि एकच रनावर धावावर समाधान मानावं लागते ते म्हणजे सर्विस इलेव्हन संघाला. आणि याच एक धावाच्या समतेवर संघाची टोटल धावसंख्या झालेली ती 2-1-2 आणि पहिल्याच बॉलमध्ये चांगलंच असा सॉरी दुसऱ्या चेंडूमध्ये रनआउट भेटला तो म्हणजे हार्ड हिटर फलंदाज अजय वेटकुळेचा. आणि 6 वासू यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार पाहायला मिळतोय तो म्हणजे वासूच्या बॅटमधून काहीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सचिन यांच्या खेम्यामधून. आणि तेवढीच खराब अशी क्षेत्ररक्षण सुद्धा काहीसं थोडंसं प्रयत्न केला असता तर मला असं वाटतं कॅच मिळाली असती, परंतु थोडं एफर्ट कमी पडलं आणि त्याचमुळे हा षटकार सुद्धा सर्विस इलेव्हन संघाला मिळाला. पुन्हा एकदा वासू यांनी लेग बाईच्या दिशेने मारलेला लेग बाईच्या दिशा हा एक धाव पूर्ण केलेला आहे आणि एकच धाव समाधान मानावं लागते ते लेग बाईच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि टोटल धावसंख्या संघाची झाली ती 9-1-9 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आर्यन मॅन फ्रॉम सुरई हा अंडर 19 फलंदाज आर्यन आणि तेवढंच अनुभवी गोलंदाज सुद्धा सचिन. पाहूया कोण माझी बाजी मारता येतो. आणि आर्यन यांनी लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू पंचांचा निर्णय चौकार आणि पहिले षटक संपलेलं आहे. आणि पहिल्या षटकाच्या या चौकारच्या समाप्तीवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर संघाची टोटल धावसंख्या झाली ती 13-1-13 धावा. पहिला षटक संपलेला आहे, पॉवर प्ले षटक संपलेला आहे आणि 13 धावा पूर्ण झालेले आहेत. आता 2 षटक फक्त बाकी आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा ठोकत आहे सर्विस इलेव्हन संघ वासू आणि आर्यन ते आपल्याला पाहायला मिळेलच. तसंच दुसरं षटक घेऊन येते म्हणजे पी एस कन्स्ट्रक्शनचे गोलंदाज. पाहूया चला लवकरच घाई करा. बॉलर नेम पीयूष. दुसरा षटक घेऊन आलेले ते म्हणजे पी एस कन्स्ट्रक्शनचे गोलंदाज पीयूष. आणि पीयूष यांचा मारा करत आहेत ते म्हणजे हार्ड हिटर फलंदाज. अजूनपर्यंत स्ट्राईकवरती आहेत ते म्हणजे वासू. मसला तालुक्यातील एक
गाजलेलं नाव म्हणजे वासू, वासू बघूया स्ट्रायकर गोलंदाज पियुष यांचा, आणि खूप तेज तर्रार टाकलेला हा चेंडू होता आणि कार्पेटच्या दिशेने मारलेला हा चेंडू एक धाव पूर्ण केली, दुसरी सुद्धा धाव पूर्ण केलेली आहे ती म्हणजे वासू यांनी। आणि दोन धावावर समाधान मानावं लागते वासूला। पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येते पियुष, पाहूया पियुष यांचा मारा करतील वासू, वासू कोणत्या दिशेने आपला चेंडू फिरवते आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला प्रयत्न, एक आउटफील्ड खराब असल्यामुळे हा मला असं वाटतं काहीसा चौकर जाण्याचा होता, परंतु तो थांबलेला आउटफील्ड खराब मुले दोनच धावावर समाधान मानावं लागते ते वासू संघ वासूला। जर का आउटफील्ड चांगली असती तर नक्कीच हा चौकार गेला असता, आणि दोनच धावा समाधान मानावं लागते। पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन येते पियुष आणि पियुष यांचा मारा करणार आहेत वासू, पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू काहीच जमलं नाही, बॅट टू आणि बॉलचं कनेक्शन काहीच झालं नाही आणि हा निर्धाव चेंडू घोषित केला गेला पंचांनी। आमचे सतीश पाटील मॅन फ्रॉम श्रीवर्धन। पुन्हा एकदा वासू आणि पियुष, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि हा झेल बाद झालेला आहे। पुन्हा एकदा धक्का सर्व श्रीवेन संघाला दुसरा आणि बॅक टू द पवेलियन वासू। हा बोला बॅट्समॅन, चला बॅट्समॅन। आणि सूचना आहे आयोजकांची, स्टेजवरती कमिटीशिवाय कोणीही बसू नये, तुम्हाला बसण्यासाठी तंबूचं आपल्याला आयोजन केलेलं तर त्या तंबूमध्ये जाऊन बसायचं आहे खुर्चीवरती, तिकडे साईडला आपल्याला आसनची व्यवस्था केलेली आहे। खरं आजचा तिसरा दिवस शेवटचा असल्यामुळे काही मान्यवर येणार येणार आहेत त्यांचा सत्कार वगैरे असल्यामुळे ही सूचना आहे आमची। चला यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे सोमजाई विरुद्ध आयुष इलेवन। आणि हा षटकार गणेश, गणेश यांच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळतो लेग साईडच्या दिशेने आणि उत्कृष्ट असा षटकार। आणि या षटकारच्या सामन्यात टोटल धावसंख्या झालेली संघाची 23 धावा। दुसरा षटक पदार्पण वरती असताना 23 धावा ठोकलेल्या आहेत त्या म्हणजे सर्व श्रीवेन संघाने आणि दोन गडी बाद सुद्धा झालेले आहेत। पियुष यांचं मला असं वाटतं थोडस महागडे षटक पाहायला मिळते, ते अजून काही चेंडू शिल्लक आहेत पियुष यांच्या गोलंदाजीमध्ये आणि गणेश सुद्धा तयार। गणेश पाहूया आपल्या संघासाठी कितपत धावांचं डोंगर प्राप्त करत आहेत ते। पुन्हा बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला परंतु काहीसं कनेक्शन योग्यरित्या झालं नाही आणि एकच धावा समाधान मानावं लागते। आणि या एक धावाच्या समाधान टोटल धावसंख्या 24 आणि दुसरा षटक संपलेला आहे। दोन षटकांच्या समाधान टोटल धावसंख्या 24, 2-24। चला चालू करा। मी पण कॉल करतो, तूच काम कर। बॉलर नेम मोहित, मोहित लावलास काय नरेन फोन।
सिक्स आउट. आणि तीन षटक संपलेले आहेत आणि तीन षटकाच्या समाप्तीवर टोटल धावसंख्या झालेली ती सर्विस इलेव्हन संघाची 31 धावा आणि संघाला विजयासाठी 32 धावांची गरज आहे. पीएस कन्स्ट्रक्शन संघाला 32 धावा करायचे आहेत. पाहूया रवींद्र. पहिले षटक पॉवर प्लेचा हाताळताना रवींद्र स्ट्राईक घेते सचिन आणि पहिला चेंडू वाईड असा
मात्र जर खामगाव संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच 18 चेंडूत 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ धडाकेबाज संघ आहेत. म्हसळा तालुक्यातील नामवंत संघ आणि स्ट्राईक लेते सचिन. पाहूया मारा करतील रवींद्र सचिनसाठी. ओ तेवढं चांगलं चेंडू फलंदाजाच्या स्पॉटमध्ये येत नाहीये. पाहूया पुढील चेंडू रवींद्र यांचा सचिनसाठी. मात्र सर्वे श्रीला जर जिंकायचं असेल तर नक्कीच कमी धावांचा डिफेंडिंग स्कोर आपला डिफेंड करावा लागेल. हा सुद्धा निर्धाव असा चेंडू फलंदाजाच्या बॅटमध्ये तेवढं काय संपर्कात येत नाही आहे. दोन चेंडू एक व्हाईट बॉक्सच्या बोनसमध्ये आलेला चेंडू. दोन चेंडू एक धावा. तेवढं चांगलं फील्ड पण सजवलं आहे. एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑनसाठी. पहिलं षटक पार पडत असताना पुढील चेंडू रवींद्र यांचा सचिनसाठी. आणि हा नो लुक शॉट फ्लिकमध्ये केला आणि हा चौकार. तीन चेंडू पाच धावा. संघाचा स्कोअर मात्र थोडासा आता सरसरत आहे पुढे. दोन तीन चेंडू पाच धावा. मात्र तीन चेंडूमध्ये रवींद्र चांगला कमबॅक करावा लागेल कारण आपल्याकडे तेवढा स्कोर डिफेंडिंग आहे. आणि मात्र या ग्राउंडची खासियत आहे तिथे स्कोरिंग चेसिंग स्कोर थोडंसं कमी होत आहे. दोन दिवसाच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर दोनच संघांनी हा चेसिंग स्कोर पार पाडला होता. पुढील चेंडू आणि हा मिडनला आहे सिंगल. संघाची धावसंख्या चार चेंडू सहा धावा. पण नक्कीच जर लास्टपर्यंत लास्ट ओव्हरपर्यंत जर विशाल खेळला तर कदाचित हा डिफेंडिंग स्कोर नक्कीच तो आपल्या संघासाठी विजय करून देईल कारण विशालकडे तेवढे मात्र चांगले विस्फोटक फलंदाजीमध्ये आहेत. चांगले शॉर्ट सिलेक्शन त्याच्याकडे देखील आहे. पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच जिथे या ग्राउंडवर झालेलं अर्धशतक म्हणजे विशालच्या बॅटमधून आलं होतं. मात्र आता विशालला अर्धशतक नाही तरी इथे आपल्या संघाला विजय करायचा आहे. पाहूया देवा तेवढंच समोर आपला एक नामवंत खेळाडू संघ देखील आहे. पुढील चेंडू संघातील पाचवा चेंडू रवींद्र यांचा. ओ पूल तर केला होता सक्सेसफुल नाही झाली आहे कारण बघायला गेलं तर रफ्ताचा राजा पाबरा संघाकडून रवींद्र. आता मात्र त्यांनी बघायला गेलं तर चार चेंडूमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पाच चेंडू सात धावा. मात्र एकच धावा एकच चेंडू त्याचा खराब पडला होता आणि त्याच खराब चेंडूवर सचिनने चांगला फायदा उठवला होता. पहिल्यावरचा लास्ट चेंडू मात्र सचिनला थोडंसं फटकाबाजी करावी लागेल. ओ हा एक देखील ब्लॉक होल खेळला चेंडू. मात्र क्रिकेटचाच मान देखील खेळला पाहिजे आणि त्या यॉर्कर चेंडूला सचिनने मान देऊन संघाची धावसंख्या पुढे नेताली ती संघाची धावसंख्या आठ. सहा चेंडू आठ धावा. आता मात्र जर विशाल आणि सचिनला जर आपला संघ जर विजय करायचा असेल तर नक्कीच 12 चेंडूमध्ये आपल्याला 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जर स्ट्राईकला जर सचिन आणि विशाल दोघे राहिले तर नक्कीच लास्ट ओव्हरमध्ये देखील हे संघ 6 चेंडूमध्ये देखील 24 धावांचा पाठलाग नक्की करतील कारण विशालकडे तेवढी चांगली फटकाबाजी करण्याची क्षमता आहे. मात्र विशालने समोरच्या संघाला देखील कमी समजू नये. कृपया फिल्डर थोडा सामना थोडा जलद गतीने करा कारण अजून आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत. कोणत्या संघाचं नुकसान झालं नाही पाहिजे हे आपण देखील काळजी घ्यायची आहे. प्लीज सर्व खेळाडू जास्त टीम मीटिंग करू नका. अजून आपल्याला 10 संघ खेळवायचे आहेत.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सह्याद्रीचा सिंह गर्ज तू शिवशंभू राजा आणि दरी दरी तू नाद गुंजला महाराष्ट्र माझा. उभा महाराष्ट्राच्या आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिलं या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस अर्थात अंतिम दिवस फायनल डे आणि फायनल डे मधला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय अर्थात सर्वेश इलेव्हन आणि त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय अर्थात पी एस कॉन्ट्रॅक्शन. टॉस जिंकला आहे अर्थात सर्वेश इलेव्हन टॉस जिंकला. टॉस जिंकून सर्वेश इलेव्हन या टीम्सना फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणसाठी इन्व्हाइट केलं अर्थात पी एस कॉन्ट्रॅक्शन या टीम्सला. चार षटकारांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तीन षटकारांची लढत षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अर्थात 32 धावांचं हे समीकरण आणि 32 धावांचं पाठला करण्यासाठी अर्थात सचिन आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहे. चांगली मॅच आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ रिझन मिड ऑफच्या रिझनला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. एकच सिंगल या बॉलवरती देखील देण्यात येईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहताय आणि स्कोर बोर्डवरती 10 धावा. आतापर्यंत सकाळपासून आवाज ऐकत होता त्या कॉम्बॉक्स मधून अर्थात कॅप्टन रुपेश लोणशीकर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम. चांगली स्पर्धा एन्जॉय करता मसला प्रीमियर लीग अर्थात उत्कृष्ट आणि उत्कृष्टसाठी घेतलेली उत्तुंग भरारी कमी कालावधीमध्ये काही सुसज्ज स्पर्धा अगदी या कमिटीने देखील साकारली याच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये लॉंग स्टॉप रिजनला बॉल जाईल धरणीला घासत पुसत चाटत मिळतील चार धावा. जबरदस्त फटकीबाजी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही दमखम दाखवतोय. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच नक्की जाईल कारण 32 धावांचं टार्गेट आणि धावसंख्या पाहताय आणि स्कोर बोर्ड वरती 14 धावा. चांगली मॅच एन्जॉय करताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स याही विभागातील चांगली आहे. दोन्ही संघ याही विभागातील अप्रतिम आहेत. या सुवर्ण अक्षरावरती टो अर्थात एम पी एल या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस सांगून जाईल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अर्थात हाफ ट्रॅकर बॉल होता. एक धाव दुसरी धावमध्ये कन्वर्ट केली जाईल. दोन धावा एकवटल्या जातील. या दोन धावीच्या मदतीनं 16 आकडा धावसंख्या पाहता विदाऊट लॉस. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. अजयचं कौतुकास्पद गोलंदाजी राहिलं अर्थात विचार केला तर चार चेंडू आतले ते एकही या षटकामध्ये षटकार आली नाही अर्थात 8 धावा खर्च केला त्या चार चेंडूवरती. अजूनही दोन चेंडू बाकी या षटकातील. अजय राईट मोर द विकेट. याही वेळीस फटका चांगला आहे. कार्पेटच्या साह्याने प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. तितकंच चांगली थ्रो देखील मंद स्टम्स आली. बघता बघता जोपर्यंत औदी मिलाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत एकच जॉब कन्वर्ट केली जाईल. शेवटचा बॉल येणे बाकी या षटकातील. मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिलं एक बहारदाने का रुबाबदार स्पर्धा एन्जॉय करता संपूर्ण या स्पर्धेचं टेलिकास्ट केली जाते जय गणेश स्पोर्ट्स या वाहिनीवरती. या वेळी फटका चांगला आहे. मिस टाइम स्ट्रोक राहिलाय परंतु चेंडू अभ्याकाच्या बाहेर निघून गेलाय. वन बाउन सीमारेषा पार दिन मांगे मोड्स रन मिळतील फोर चार 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 चौकार. एकवीस धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. 21 लॉस ऑफ द 0 विकेट. सेकंड ओव्हर इन कम्प्लीट. षटक क्रमांक दुसऱ्या देखील संपुष्टात आला. 12.00 चा अर्थात 2.00 चा खेळ इथं संपुष्टात आलाय
आणि विदाऊट क्लास मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि सचिनची जोडी अर्थात अजूनही दमखम दाखवते. 21 धावा धाव फलकावरती अजूनही समीकरण येऊन पोहोचले. समीकरण होतं 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावा. आता येणार समीकरण असेल 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. टीम मीटिंग नको कुठली, टीम मीटिंग नको कुठलीही फास्ट खेळवा. खूप सामने खेळवायचे होते आजच्या दिवसामध्ये. आजचा हा शेवटचा दिवस, शेवटचा दिवस म्हणजे या चमचमणाऱ्या ट्रॉफी वरती सुवर्ण अक्षर कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल ते आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल. सर्वांना हवी हवीशी वाटणारी आणि अगदी मसला गावाला देखील अभिमान वाटावा असा हा क्रिकेटच्या 16 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 3 दिवसाची ही क्रिकेटची मेजवानी कमी कालावधीमध्ये ही सुसज्ज स्पर्धा अगदी साकारली गेली या मसला कमिटी आयोजकांनी. नेक्स्ट बॉल यावेळी सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उशी कमी घेणारे चेंडू जिथं धावचीतच्या स्वरूपात एक विकेटचं पतन झालं अर्थात विकेटचं पतन. हादरा क्रमांक पहिला पी एस कन्स्ट्रक्शन या टीम्सला. सचिन बॅक टू द डगआउट, पहिला विकेटचं पतन. सचिनची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर इन झाला अर्थात दिनेश मैदानाच्या आतमध्ये. अजूनही करायचे तुम्हाला 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. 11 धावा बनवायचे जिंकण्यासाठी. दिनेश आणि विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. न्यू बॅटर इन झाल्या धावचीतच्या स्वरूपामध्ये. एकच गाडा एकाच रोलावरती होता आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये अपघात देखील झाला अर्थात सचिनला बॅक टू द डगआउट मैदान सोडावं लागलं. यावेळेस मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता. घुटना टेक, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. अपील मागतो पंचांकडे परंतु अपील मध्ये गाफील ही निश्चितच आहे. फेटाऊन लावलं पंचांनी चांगला चेंडू. याही बॉल वरती एक कम बॅक करतोय गोलंदाजी मार्क वर आला. षटक क्रमांक 3 ढातलण्यासाठी प्रियांशूचा हा लोबो फुल टॉस बॉल, फसवा चेंडू आणि विकेटचा पतन. हादरा क्रमांक 2 विशालला देखील परतेचा इशारा दिलाय. विशालला यावं लागेल बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक 2 पीएस कन्स्ट्रक्शन या टीम्सला. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या क्षणाला अशा क्षणाला चांगली गोलंदाजी करणं अर्थी होत. विजयला विजयच्या वाटचालीस घेऊन जाणारी गोलंदाजी साकारेल काय संपूर्ण मॅच मध्ये. नाव आहे प्रियांशू. 3 चेंडू अजूनही करायचे तुम्हाला 11. समीकरण होते 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. आता येणार समीकरण असेल तुमच्या समोर ते मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा बनवायचे आहेत. न्यू बॅटर इन झाले मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला अर्थात पीयूष. न्यू बॅटर इन झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रियांशूची ही गोलंदाजी अगदी स्वाभाविक करून ठेवली संपूर्ण खेळाडूंना. मोठा स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर झाला नाही. इथं टिपला जेल संपवला पीयूषचा खेळ. आता कसा पाहायला मिळेल पुन्हा एकदा गुण तालिकेवरचा मिळेल. विकेटचा पतन. हादरा क्रमांक 3 पीएस कन्स्ट्रक्शन टीम्सला. पीयूष बॅक टू द डगआउट.
जबरदस्त गोलंदाजी, समीकरण होतं 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा 11 धावा. आता येणार समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी अर्थात 11 धावा 4 चेंडू आतल्या धावा खर्ची, एकही खर्ची धावा करता आली नाही गोलंदाजी करत असताना. आणि 2 सफलता आपल्या नावावरती केले. नाव आहे प्रियांश. जबरदस्त या क्षणाला गोलंदाजी साकारली अर्थात ओव्हर द विकेट. हाही देखील लोभ पुलटाच होता. मागच्या चेंडू वरती आणि याही चेंडू वरती चित्रातच सफलता प्राप्त केले. हॅट्रिकचा कारनामा पेश केला या MPL अर्थात मसला प्रीमियर लीग मध्ये. हॅट्रिकचा पहिला कारनामा पेश करणारा प्रियांशु ठरलाय. कांदलवाड्याचा हा सितारा, अगदी चमचमणारा सितारा ठरलाय आजच्या दिवसामध्ये. कांदलवाडाचा हा सितारा या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिकचा कारनामा पेश करणारा एकमेव सितारा ठरलाय. नाव आहे प्रियांशु. 5 बॉल 1 धाव खर्ची केले ना, 3 सफलता प्राप्त केले आपल्या नावावरती. जबरदस्त मॅच. सचिनने जर षटकार मारला तर राजू मशीलकर यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज देखील देण्यात येईल. हॅट्रिक झाली ना विशालकडून 100 रुपये प्रियांशुसाठी. विशालकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रियांशुसाठी. हॅट्रिक पटकावली त्याबद्दल. याही वेळेस मिडल लोअर एकदा जोरदार टालाने करा, स्वागत करा. नाव आहे प्रियांशु. 6 चेंडू 11 धावा बनवायच्या होत्या. खराब स्ट्रोक सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एकही धाव खर्ची केली नाही गोलंदाजी करत असताना. जबरदस्त हाय वोल्टेज मुकाबला पाहायला मिळाला. मिडल